हे शीट आहे तांब्याचे, असे तांब्याचे शीट असते. हां हाय हॅलो नमस्ते, मी गीतांजली, गीतांजली ब्लॉग अँड किचन टिपमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी की तांब्या पितळाचे भांडी कशी बनवतात. तर मी आलेले आहे सोनगीर या गावामध्ये, जे की धुळे जिल्ह्यातच आहे, धुळ्यापासून 20 काहीतरी किलोमीटर आहे. तर खूप सुंदर आहे, इथे वेगवेगळ्या पितळाचे तांब्याचे भांडी बनवली जातात. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे, भेट घालून देणार आहे की कशी बनवतात. तर चला आता आपण बघूया. काका सोनगीर मध्ये आपण कुठे राहता? कासार गल्ली शिवशक्ती चौक सोनगीर. तर कासार गल्ली शिवशक्ती चौक आणि सोनगीर या गावात आहे. तर ते काय काय बनवतात, कसं बनवतात ते सांगणार आहे. त्यांचं कोणतं सीझन आहे, कुठली भांडी ते आपल्याला कस्टमाईज करून देऊ शकतात का तांबे पितळाचे, ते पण ते सांगणार आहेत. तर त्यांचा ॲड्रेस आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, त्यांचा नंबर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता आपण माहिती घेऊया काय काय बनवता काका तुम्ही. सगळे वस्तू तयार होतात, नाक, कळस, गळती, इतर कोणत्याही गोष्टी आम्हाला ऑर्डरप्रमाणे तयार करून देतो. जे आम्हाला वस्तू दाखवली तर त्या हिशोबाने पूर्ण तयार करून मिळते. मग काय काय ऑर्डर, आम्ही जर तुम्हाला आता एखादी गोष्ट सांगितली जी मार्केटमध्ये, फोटोवरून पण तुम्ही बनवून देतात का? हो, सॅम्पल राहिला तर सॅम्पलवरून तयार करून देतो. आणि कसं म्हणजे मजुरी आणि किती रुपये किलो वगैरे कसं बनवतात? ते त्याच्या कामावर राहतात, किती काम, किती डिझाईन असेल तर त्याच्यावर मार्जिन राहत. आम्हाला साधारणपणे सांगा ना, एका पितळाचा हंडा बनवायचा असेल तर कसं? अंडा पितळाचा इथं नाही बनत, तांब्याचा अंडा बनतो. तांब्याचा, हा, तांब्याचा अंडा जवळजवळ 1100 रुपये किलो आहे. 1100 रुपये किलो किलो आहे. आणि व्यापारी कडून 100 रुपये किलो ने बनवतो. 100 रुपये एका किलो. मोड पण घेता का तुम्ही? मोड व्यापारी दुकानावर घेतात. व्यापारी दुकानावर तुमच्याकडे डायरेक्ट आपण घेऊ शकतो. मग तुमच्याकडे जर अंडा घ्यायचा असेल किंवा काय घ्यायचं असेल तर तुम्ही कसं देणार? ऑर्डर करावी लागते. ऑर्डर करावी लागेल. मग किती दिवसात तुम्ही देणार ऑर्डर? जिथे नगावर राहतात तुम्हाला 20 नग लागेल तर 8 दिवस, 2-3 दिवस. आता आमचे काही आता हे व्ह्यूअर्स जे बघतात ते, त्यांना एखादी गोष्ट बनवायची असेल किंवा मला बनवायची एखादी गोष्ट, तर मग सॅम्पल आणले तर 2 दिवसात तयार करून देतात. 2 दिवसामध्ये तयार करून कलई वगैरे त्याला करून देतात. कलई बी करून देतात. कलईचे वेगळे पैसे लागतात. हो, कलई करणारे वेगळे भाव आहेत. आपण तयार करतो कळस वगैरे सगळं तयार करतो. हो का, हे मुकुट आहे, कळस आहे का मंदिराचा? नाग आहे. फिल्टर आहे. कसं बनवता तुम्ही फिल्टर? पत्र्यापासून तयार होत सगळं. हे फिल्टर का? मग याची काय कॉस्टिंग किंमत काय? किंमत याची 1200 रुपये किलो प्रमाणे राहतात. 1200 रुपये किलो. हा, किती किलो? ज्याच्यावर साईज राहते, 2-3 साईज राहते. 3 किलो, 4 किलो, 5 किलो असे 2-3 साईज राहत. हा, हे कानबाईच्या कळस ह्या, कानबाई लोटा, कानबाई, कानबाई बसवतात. ठोक्यांच्या तयार करायला तयार करतात याला पत्र्यापासून. याच्यामध्ये पितळाच्याही बनतो, तांब्याच्याही बनतो. मग हे किती रुपयापर्यंत भेटेल? हे नगावर जात आहे, 1500 रुपयाला नग येत आहे. अच्छा, आणि हे फिल्टर? फिल्टर हे वजनावर जात आहे. वजनावर 12 किलो. छोटी गोष्ट घेतली तर नगावर भेटेल. हां, आणि मोठी असेल तर किलो भेटेल. बरं, बनवलेला आहे. नाग आहे हा, पण नगावर आहे का काका? हो, नगावर जातो हा. अच्छा, कोणार का एक बनवून तेच काम चालू आहे. तासा बनव, आता आपण बघूया काका कसं बनवतो ते. तासा बनवायचं काम चालू आहे माझ्या. हो का? वाद्य गणपतीमध्ये सीजन आहे तर वाद्य वाजवताना त्याचे काम चालू होते. बरं, आम्हाला दाखवा. एक हे नवे केलेले आहेत. हे बनवलेले का काका तुम्ही? हे मग किलोवर? हां, हे किलोवर. मग हे किती रुपयापर्यंत जाईल साधारणपणे? जसं आता 1100 रुपये किलो प्रमाणे, 2.5 किलो, 3 किलो राहिलं त्या हिशोबाने पैसे. किती किलोचे? 2.5 किलो. 2.5 किलो.
अकराशे रुपये किलो प्रमाणे आहे, अडीच किलोचे आहे घागर, खूप जड आहे पण मस्त आहे घागर, छान डिझाईन आहे, फिनिशिंग पण छान आहे काकांनी. हे कोटिंग केलेलं आहे याला, प्लास्टिक कोटिंग केलेलं आहे. अच्छा, हे गंगा आहे, आंघोळीसाठी. खूप जड आहे, मोठं आहे, मस्त आहे. किती किलोचे काका? 3-3.5 किलो येईल ते. आई तुला चढा रे, पाणी गरम करा. नवरात्रामध्ये लागणारा दिवा आहे. नवरात्रामध्ये जाळता ना अखंड ज्योत, तो दिवा आहे. त्याला खाली रिंग लावली जाईल खाली बैठक पर. नवरात्र मग व्यापारी कसं घेतात तुमच्याकडून? नाही, आम्ही तयार करतो घरी. हे व्यापारीचे माल नाही करत आम्ही, व्यापारीचे फक्त हांडले तपेले वगैरे हे व्यापारीचे काम करतो. बाकी जे ऑर्डरचं काम येतं, कळस वगैरे, हे डायरेक्ट इथं येतं. तुम्हाला कसं संपर्क साधतात लोक? बरोबर माहिती पडून जातं ना, आमचं कार्ड राहतं, कार्ड दिलेलं राहतं, कार्डवर सगळी माहिती राहते. तर कोणती ऑर्डरची वस्तू करायची राहिली तर आमचा संपर्क साधतात लोक. आणि कुठे आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे म्हणजे भारतात कुठे कुठे दिली? भरपूर इथून बडगाव, पाचोरा, इकडं कळवणपर्यंत कळस नाग गेले आमच्या इकडे. चोपडा एकमेकाला सांगत, चोपडा साईड, शिरपूर, सेनवा पर्यंत जात आहे. तर हे 7 तास सुरतला जात आहे. ट्रान्सपोर्टचा खर्च नाही, ते येतात इथं ऑर्डर टाकून जातात, नाही तर मग फोनवर कॉन्टॅक्ट करून पैसे टाकून देतात. मग ते येतात घ्यायला, कोणी बी आला की घेऊन जायचं त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून. जुने भांडे सुद्धा ते नवीन करून देतात आपल्याला बघा या पद्धतीने. आता ते करून दाखवत आहे आपल्याला. हे मशीन आहे, आता याला पॉलिश देते. हे अशा पद्धतीने बस म्हणजे जुने भांडे नवीन करून द्यायचे. 100 रुपये किलो का? नगावर लहान वस्तू राहिली तर नगावर करता, आणि मोठी वस्तू राहिली तर 100 रुपये किलो. तर ओके ठीक आहे. मग आता या कामामध्ये एक काम किती मोठं तुम्ही बघितलंच आहे, पण एकाकडून तर काही ते शक्य नाही. तर घरातले सगळेच मदत करतात बघा. आजी पण किती वयस्कर आहे, पण आजी पण काकांना मदत करतात, मावशी करतात मदत, काका तर आहेतच. तर खूप छान काम आहे. तुम्ही नक्की तांब्या पितळ्याच्या भांड्यांकडे म्हणजे लक्ष केंद्रित करा, वळा, कारण खूप मेहनतीचं काम आहे आणि ते हाताने बनवतात. तुम्ही इकडच्या साईडला आले किंवा तुम्हाला कुठलं भांडं कस्टमाईज करून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे या. यांचा ॲड्रेस, फोन नंबर, सगळे डिटेल्स जे आहे ते मी शेवटी देणारच आहे. तर काका, मावशी सगळ्यांना खूप खूप तुमचे आभार, तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला. खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. तर व्हिडिओ हा नक्की बघा कसा वाटला मला कमेंटमध्ये. त्यापासून आम्ही व्यापारी लोकांचेच काम करतोय. आमची अशी इच्छा आहे सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी आणि आम्ही स्वतः मार्केट उभं करावं. आम्ही स्वतः आमची जागा पण आहे पुढं, पण आमच्या पैसे नसल्यामुळे आम्ही करू शकत नाही. तर सरकारने आम्हाला थोडीशी मदत करून आम्हाला सहकार्य करावं. भरपूर वेळा इथं सरकारी लोक येतात, आम्ही त्यांना सांगितलं पण आमचा काही उपयोग नाही झाला. आमचा जो बॅलन्स नसतामुळे तेवढा ते आम्हाला कर्ज देऊ शकत नाही.